आधी आपण ट्रायल बॅलन्स पाहू आणि बॅलन्स शीटच्या सिक्वेन्सने आपण पोस्टिंग करणार आहोत. बघा, फायनल अकाउंटचा 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे. ट्रायल बॅलन्स मी तुम्हाला गुगल क्लासरूमला शेअर केलेला आहे. ट्रायल बॅलन्स जो आहे तो देताना आपल्याला डेबिट आणि क्रेडिट एकत्र करून दिलेला आहे. मग आपल्याला त्याचं सेपरेशन आपल्याला स्वतः करायचं आहे. डेबिट आणि क्रेडिट असं सेपरेट करून दिलेलं नाही आहे. एका खाली एक सर्व आयटम आपल्याला ट्रायल बॅलन्सची दिलेली आहेत. आता आपण ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या ॲडजस्टमेंट्स फक्त दोनच आहे आणि त्या दोनही ॲडजस्टमेंटचा कुठलाही इफेक्ट पडत नाही. लॉंग टर्म लोन टेकन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट इज सिक्युअर्ड बाय चार्ज ऑन प्लांट अँड मशनरी. लॉंग टर्म लोन जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं घेतलेले आणि त्याच्यासाठी प्लांट अँड मशनरी नावाची ॲसेट तारण दिलेली आणि डिबेंचर जे आहेत तर त्यांचं फ्लोटिंग चार्ज आहे सगळ्या ॲसेटवर. म्हणजे जर कंपनी बंद करण्याची वेळ आली तर आपल्याला डिबेंचर्सला पैसे अगोदर पेड करावे लागणार. फक्त ह्या दोनच ॲडजस्टमेंट आहेत आणि ॲडजस्टमेंटचा कुठलाही इफेक्ट द्यायचा नाही. म्हणजे आपल्याला फक्त पोस्टिंग करायचं आहे आणि पोस्टिंग जे आहेत ते रिलेटेड आयटम त्या त्या आपल्या बॅलन्स शीटच्या सिक्वेन्सने आपण पोस्टिंग करणार आहोत. मग बघा, आपला फर्स्ट आयटम जो आहे बॅलन्स शीटचा लायबिलिटी साईडचा तो असतो शेअर होल्डर्स फंड. आणि शेअर होल्डर्स फंडमध्ये पहिला आयटम असतो कॅपिटल. मग आता कॅपिटल जे आहे ते ऑथराइज असतं, इश्यूड अँड सबस्क्राईब असतं. त्यानंतर कॉल सिनॅरियर्स असतील तर ते आपण लेस करत असतो. मग त्यासाठी ट्रायल बॅलन्स पहा. ट्रायल बॅलन्समध्ये जे कॅपिटल आलेलं आहे ते कॅपिटल आपण घेणार आहोत. ट्रायल बॅलन्स पहा. ट्रायल बॅलन्समध्ये बघा, शेअर कॅपिटल फुल्ली कॉल्ड अप, इक्विटी शेअर ऑफ 100 इच, 15 लॅक्स, 15 लाख रुपये कॅपिटल ट्रायल बॅलन्समध्ये आहे. आणखी काय आहे का बघू आपण चेक करून. हा, इथे कॉल्स इन एरियर्स आहेत. कॉल्स इन एरियर्स आपण काय करणार आहोत तर कॅपिटल मधून लेस करणार आहोत. आणि ऑथराइज कॅपिटल वगैरे दिलेलं नाहीये. ट्रायल बॅलन्सच्या सुरुवातीला आहे का चेक करून घेऊ आपण. नाहीये, आहे आहे, ऑथराइज कॅपिटल आहे. तर ऑथराइज कॅपिटल पण आपल्याला पहिल्या नोटला घ्यावं लागेल. मग नोट नंबर 1 घ्या, शेअर कॅपिटल. नोट नंबर 1 शेअर कॅपिटल, त्यामध्ये आधी घ्या ऑथराइज कॅपिटल 4000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच, अमाऊंटमध्ये 4 लॅक. इथे एक करेक्शन करून घ्या, 4 च्या ऐवजी 40,000 करा. कारण की आपल्याला इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल हे 15 लाख रुपये दिलेले, ऑथराइज कॅपिटल नेहमी जास्तच असतं. एक करेक्शन करून घ्या आणि इकडे 40 लॅक्स करा. ऑथराइज कॅपिटल आपण कॅल्क्युलेशनला घेणार नाही आहोत. त्याच्या खाली अंडरलाईन करून टाका. बघा, शेअर कॅपिटल 40,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच, ऑथराइज कॅपिटल आपण अगोदर घेतलं 40 लाख रुपये, त्याला अंडरलाईन केली. त्यानंतर घ्या इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल 15,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच, इनरला घ्या 15 लाख रुपये आणि त्यातून कॉल्स इन एरियर्सचे 12,000 रुपये लेस करा. आउटरला 14,88,000 रुपये. नोटची टोटल करा 14,88,000 रुपये. नोटची टोटल करा 14,88,000 रुपये. आपण बॅलन्स शीटच्या सिक्वेन्सने चाललो आहे आणि सर्व आयटम जे आहेत ते बॅलन्स शीटशी रिलेटेड आयटम आहेत. मग पहिला आयटम होता शेअर कॅपिटल बॅलन्स शीटचा, त्यानुसार आपण ऑथराइज कॅपिटल पोस्टिंग केलं, त्यानंतर इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल पोस्टिंग केलं, त्यातून कॉल्स इन एरियर्स मायनस केले. आता स्टेटमेंटकडे या आणि स्टेटमेंटमध्ये कॅपिटलच्या समोर नोट नंबर 1 टाका. अमाऊंटमध्ये 14,88,000
आता दोन नंबरची नोट आपण घेणार आहोत रिझर्व अँड सरप्लसची. रिझर्व अँड सरप्लस मध्ये आपण सर्व प्रकारचे रिझर्व आणि सर्व प्रकारचे फंड्स घेत असतो, फक्त प्रॉव्हिडंट फंड पेन्शन फंड सोडून. मग ट्रायल बॅलन्स चेक करा, बघा कोणते फंड्स किंवा रिझर्व आहेत. बघा इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व आहे, शेअर प्रीमियम आहे, त्यानंतर डिबेंचर रिडम्पशन रिझर्व आहे, त्यानंतर डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व आहे. एवढे सगळे रिझर्व आहेत, ते सर्व रिझर्व आपण ट्रान्सफर करणार आहोत आपल्या रिझर्व अँड सरप्लसच्या नोटला. मग नोट नंबर सेकंड घ्या, रिझर्व अँड सरप्लस, त्यामध्ये सर्व रिझर्व ट्रान्सफर करा. इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व 25,000 रुपये, शेअर प्रीमियम 25,000 रुपये, डिबेंचर रिडम्पशन रिझर्व 1,40,000 रुपये, डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व 1,50,000 रुपये, आणि हा जो नेट प्रॉफिट आहे हा लास्टला येत असतो कॅल्क्युलेशन करून. ट्रायल बॅलन्समध्ये जर नेट प्रॉफिट असेल तर तो आपण इथे ट्रान्सफर करणार आहोत. ट्रायल बॅलन्स आपण एकदा चेक करून घेऊया. नेट प्रॉफिट दिसतोय का बघा, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स असेल तरी तो आपण इथेच घेणार आहोत. हा आहे, प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स आहे, तो पण आपण याच नोटला घेणार आहोत. नेट प्रॉफिट फॉर द इयर ब्रॉट डाऊन म्हणा किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहिलं तरी चालेल, 70,000 रुपये. आता जोपर्यंत आपण प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट अशा आयटम असलेले प्रॉब्लेम घेत होतो तोपर्यंत आपण ही नोट लगेच बेरीज करत नव्हतो. पण आजचा जो प्रॉब्लेम आहे तो फक्त बॅलन्स शीटशी रिलेटेड आयटमचा आहे, त्यामुळे ह्या नोटची बेरीज केली तरी चालेल. मग बेरीज करा, बेरीज येते 4,10,000 रुपये. 4,10,000 रुपये सर्व प्रकारचे रिझर्व आपण इथे पोस्टिंग केलेले, फक्त वर्करशी रिलेटेड फंड जो आहे किंवा वर्करशी रिलेटेड जो रिझर्व आहे तो इथे पोस्टिंग केलेला नाही. आता स्टेटमेंटकडे या आणि स्टेटमेंटला नोट नंबर 2 अमाऊंटमध्ये घ्या 4,10,000 रुपये. 4,10,000 रुपये. त्यानंतर पुढचा आयटम आहे मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट, तो काही दिलेला नाहीये. त्यानंतर शेअर ॲप्लिकेशन मनी पेंडिंग, तो पण नाहीये. आपण डायरेक्ट येणार आहोत लॉंग टर्म बॉरेन्सकडे. लॉंग टर्म बॉरेन्समध्ये आपण जनरली डिबेंचर्स घेतो, पण त्या व्यतिरिक्त पण आणखी काही असेल तर आपण चेक करूया. लॉंग टर्म बॉरेन्समध्ये सिक्स% डिबेंचर आहेत 3,00,000 रुपये. आणखी कुठला लॉंग टर्मचा आयटम असेल तर तो आपण इथेच घेणार आहोत. लॉंग टर्मचं नाव शोधा एखादा असेल आयटम. लोन टू डायरेक्टर, डिमांड डिपॉझिट्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, कॅश ॲट बँक. लॉंग टर्म लोन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट एक आयटम आहे, म्हणजे दोन आयटम आहेत. नोट घ्या, नोट घ्या लॉंग टर्म बॉरिंगची नोट. नोट नंबर 3 लॉंग टर्म बॉरिंग्स. नोट नंबर 3 लॉंग टर्म बॉरिंग्स, त्यामध्ये दोन आयटम घ्या. एक घ्या लोन, लॉंग टर्म लोन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट 90,000, आणि दुसरा घ्या 6% डिबेंचर 3,00,000. इथून मागच्या प्रॉब्लेमला जनरली डिबेंचर्सच यायचे, पण ह्या प्रॉब्लेममध्ये लॉंग टर्म लोन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट पण आलेला आहे, त्यामुळे आपण नोट घेतली. नोटची बेरीज करा 3,90,000 रुपये. लॉंग टर्म बॉरिंगची नोट घेतली आपण.
आणि स्टेटमेंट कडे या. स्टेटमेंटला लॉन्ग टर्म बॉरिंगच्या समोर नोट नंबर 3 टाका आणि अमाउंट मध्ये 3,90,000 लिहा. 3,90,000 लिहा. आपण लॉन्ग टर्म बॉरिंग्स पर्यंत आलेलो आहे. त्यानंतर डिफर्ड टॅक्स लायबिलिटीज, अदर लॉन्ग टर्म लायबिलिटीज, लॉन्ग टर्म प्रोव्हिजन्स ह्या नाही आहेत. करंट लायबिलिटीज वर या. करंट लायबिलिटीज मध्ये पहिला आयटम आहे शॉर्ट टर्म बॉरिंग. शॉर्ट टर्म बॉरिंग मध्ये आपण जनरली डिपॉझिट किंवा बँक ओव्हरड्राफ्ट वगैरे असेल किंवा बँक लोन तर ते घेत असतो. त्यासाठी ट्रायल बॅलन्स चेक करा कोणते आयटम आलेले आहेत. डिपॉझिट्स आहे बघा, फिक्स्ड डिपॉझिट आहे क्रेडिट साईडचं. त्यानंतर बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट वगैरे आलेले आहेत तर चेक करा. डिपॉझिट विथ कस्टमर्स ऑथॉरिटी आहे एक. कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट फ्रॉम बँक शॉर्ट टर्म म्हटलंय. बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट हा ऍसेट साईडचा असणार आहे. ठीक आहे, मग नोट घ्या. हा डिमांड डिपॉझिट फ्रॉम बँक पण आहे, नोट घ्या. नोट नंबर 4, नोट नंबर 4, शॉर्ट टर्म बॉरोइंग्स. त्यामध्ये घ्या फिक्स डिपॉझिट 1,00,000. त्यानंतर कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट फ्रॉम बँक 20,000, 20,000. डिपॉझिट विथ कस्टमर ऑथॉरिटीज 3,200 आणि डिमांड डिपॉझिट फ्रॉम बँक 45,000. चार आयटम आपण घेतले, फिक्स डिपॉझिट 1,00,000, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट फ्रॉम बँक 20,000, डिपॉझिट विथ कस्टमर ऑथॉरिटीज 3,200 आणि डिमांड डिपॉझिट फ्रॉम बँक 45,000. नोटची बेरीज करा. बेरीज येते 1,68,200 रुपये. 1,68,200. स्टेटमेंटकडे या आणि शॉर्ट टर्म बॉरिंग समोर नोट नंबर 4 अमाउंटमध्ये अमाऊंट लिहा. शॉर्ट टर्म बॉरिंग समोर नोट नंबर 4 आणि अमाऊंट लिहा 1,68,200 रुपये. 1,68,200 रुपये. त्यानंतर ट्रेड पेएबल समोर आपण क्रेडिटर्सची अमाऊंट लिहितो किंवा ट्रेड पेएबल नावाने आयटम आलेला असेल तर तो लिहितो. ट्रेड पेएबल शोधा. ट्रेड पेएबल आहेत 75,000 रुपये. डायरेक्ट पोस्टिंग करा. 75,000 रुपये डायरेक्ट पोस्टिंग करा ट्रेड पेएबल समोर. त्यानंतर अदर करंट लायबिलिटीज म्हणजे अशा लायबिलिटीज की ज्या प्रोव्हिजन्स नाही आहेत परंतु लायबिलिटीज आहेत आणि देणं बाकी आहेत त्या सगळ्या आपण अदर करंट लायबिलिटीजला घेणार आहोत. त्यासाठी ट्रायल बॅलन्स पहा. यामध्ये आउटस्टँडिंग सॅलरी आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आपण शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला घेणार आहोत. प्रोव्हिजन फॉर ग्रॅज्युएटी पण आपण प्रोव्हिजनलाच घेणार आहोत. बिल्स पेएबल आहेत ते आपल्याला ह्याच नोटला घ्यावे लागतील. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, पुढचा इन्कम जर ॲडव्हान्समध्ये आलेला असेल तर तो आपलं चालू वर्षीचं देणं असतं, त्याच्यामुळे हा पण आपल्याला करंट लायबिलिटीला घ्यावा लागेल. अनक्लेम डिव्हिडंड आहे तो पण आपल्याला करंट लायबिलिटीला घ्यावा लागेल. संपले, एवढे आयटम आपण करंट लायबिलिटीजच्या नोटला घेणार आहोत. नोट नंबर 5 घ्या. नोट नंबर 5 अदर करंट लायबिलिटीज. त्यामध्ये घ्या आउटस्टँडिंग सॅलरी 7,000. त्यानंतर बिल्स पेएबल 14,000. अनक्लेम्ड डिव्हिडंड
अदर इनकम रिसीव्ड इन ऍडव्हान्स आणि बेरीज करा. आउटस्टँडिंग सॅलरी 7,000, बिल्स पेबल 14,000, अनक्लेम डिव्हिडंड 6,000, अदर इनकम रिसीव्ड इन ऍडव्हान्स 3,000, बेरीज करा. बेरीज येते 30,000. स्टेटमेंटकडे या. नोट नंबर 5 लिहा अदर करंट लायबिलिटीज समोर आणि अमाऊंटमध्ये 30,000. नोट नंबर 5 लिहा. अमाऊंटमध्ये 30,000. त्यानंतर पुढचं हेडिंग आहे करंट लायबिलिटी शॉर्ट टर्म बॉर शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला आपण आता राहिलेले जे प्रोव्हिजन्स आहेत, ज्या लायबिलिटीज आहेत, त्या घेणार आहोत. नोट घ्या. नोट नंबर 6. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला ज्या प्रोव्हिजन्स आहेत, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रोव्हिजन फॉर ग्रॅज्युटी आणि प्रपोज डिव्हिडंड, एवढे आयटम घ्या. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 30,000, प्रोव्हिजन फॉर ग्रॅज्युटी 13,000, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 30,000, प्रोव्हिजन फॉर ग्रॅज्युटी 13,000 आणि प्रपोज डिव्हिडंड 29,000. बेरीज करा. 72,000 रुपये नोटची टोटल येते. स्टेटमेंटकडे या. स्टेटमेंटला घ्या प्रोव्हिजन समोर, शॉर्ट टर्म प्रोव्हिजन समोर नोट नंबर 6 आणि अमाऊंटमध्ये 72,000. इथपर्यंत आपण आलोय. इथे लायबिलिटी साइड संपली, आता ऍसेट साइड सुरू होते. ऍसेट साइडला पहिला आयटम आहे टँजिबल ऍसेट. अशा ऍसेट ज्या आपल्याला डोळ्यांनी दिसतात किंवा ज्यावर आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो, त्या सगळे आपण टँजिबल ऍसेटला घेतो. ट्रायल बॅलन्स पहा. प्लांट अँड इक्विपमेंट आहे, लँड आहे. ट्रेडमार्क आपण इनटँजिबलला घेणार आहोत. त्यानंतर व्हेइकल आहे, बिल्डिंग आहे, फर्निचर अँड फिक्स्चर आहेत. हे सर्व ऍसेट्स आपण टँजिबल ऍसेटला घेणार आहोत. मग नोट घ्या. नोट नंबर 7 टँजिबल ऍसेट्स. त्यामध्ये घ्या लँड 4,80,000, बिल्डिंग 3,20,000, प्लांट अँड इक्विपमेंट 6,00,000, व्हेइकल 1,00,000, फर्निचर अँड फिक्स्चर 1,30,000 आणि टोटल करा. टोटल येते 16,30,000. लँड घेतली आपण, बिल्डिंग घेतली, प्लांट अँड इक्विपमेंट, व्हेइकल आणि फर्निचर अँड फिक्स्चर. स्टेटमेंटकडे या. नोट नंबर टाका 7 आणि अमाऊंटमध्ये 16,30,000. इनटँजिबल ऍसेटची पण आपल्याला नोट घ्यायची, कारण ट्रेडमार्क्स आहेत आणि गुडविल पण आहे, त्यामुळे त्याची पण नोट घ्या. इनटँजिबल ऍसेट नोट नंबर 8, त्यामध्ये घ्या ट्रेडमार्क्स 35,000 आणि गुडविल 75,000, दोन्हींची बेरीज 1,10,000. ट्रेडमार्क्स 35,000, गुडविल 75,000, दोन्हींची बेरीज 1,10,000. इनटँजिबल ऍसेटची बेरीज येते 1,10,000. स्टेटमेंटकडे या. इनटँजिबल ऍसेट समोर नोट नंबर टाका आणि अमाऊंटमध्ये 1,10,000. नोट नंबर 8, अमाऊंटमध्ये 1,10,000. ह्या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस पण दिलेले आहेत, त्यामुळे ती अमाऊंट आपण कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस समोर लिहिणार आहोत. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस 54,000 दिलेले आहेत, ते आपण कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस समोर लिहिणार आहोत. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस 54,000.
त्यानंतर नॉन करंट इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट ज्या असतात ते आपण नॉन करंट इन्व्हेस्टमेंटला दाखवतो. ट्रायल बॅलन्स चेक करा. करंट इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट इन ट्रस्ट सिक्युरिटी आहे. करंट इन्व्हेस्टमेंट करंट इन्व्हेस्टमेंटला दाखवावी लागेल. दोन इन्व्हेस्टमेंट आहेत, एक करंट आहे आणि एक नॉन करंट आहे. नॉन करंट इन्व्हेस्टमेंटची नोट घ्या, नोट नंबर 9. एक सिक्युरिटी डिपॉझिट पण होतं, ते पण आपण इथे घेतोय. इन्व्हेस्टमेंट 3,40,000 रुपये आणि सिक्युरिटी डिपॉझिट 80,000 रुपये. दोन्हींची बेरीज करा, 4,20,000 रुपये. नॉन करंट इन्व्हेस्टमेंटची नोट घ्या, नोट नंबर 9. त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट 3,40,000, सिक्युरिटी डिपॉझिट 80,000, बेरीज 4,20,000. स्टेटमेंटकडे या आणि नॉन करंट इन्व्हेस्टमेंटच्या समोर अमाऊंट लिहा 4,20,000. त्यानंतर अदर नॉन करंट ॲसेट समोर आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसची अमाऊंट लिहिणार आहोत, जी आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस लास्टला आहे बघा, 5,000 रुपये. ते आपण अदर नॉन करंट ॲसेट समोर लिहिणार आहोत. अदर नॉन करंट ॲसेट समोर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस लिहा 5,000 रुपये. आणि नॉन करंट इन्व्हेस्टमेंट समोर नोट नंबर टाका 9. त्यानंतर पुढचा आयटम आहे करंट इन्व्हेस्टमेंट. करंट इन्व्हेस्टमेंटला आपण जो करंट इन्व्हेस्टमेंट नावाने आलेला आयटम होता तो आपण दाखवणार आहोत. करंट इन्व्हेस्टमेंट 10,000 रुपये दिलेली होती, ती आपण करंट इन्व्हेस्टमेंट समोर दाखवली. त्यानंतर इन्व्हेंटरीजमध्ये आपण स्टॉक घेतो. ट्रायल बॅलन्समध्ये चेक करा स्टॉक आलेला आहे का. स्टॉक इन ट्रेड आहे बघा, 43,000 रुपये. लूज टूल्स वगैरे नाही आहे, त्यामुळे एकच आयटम आहे. डायरेक्ट पोस्टिंग करा. इन्व्हेंटरी समोर 43,000 रुपये. त्यानंतर ट्रेड रिसिवेबलमध्ये आपण डेटर्स घेत असतो. बिल्स रिसिवेबल असतील तर ते पण घेतो. ट्रायल बॅलन्स चेक करा. डेटर्स किंवा ट्रेड रिसिवेबल नावाने देखील आयटम येतो. बिल्स रिसिवेबल आहे 6,800 रुपये आणि ट्रेड रिसिवेबल आहे 2,86,000 रुपये. नोट घ्या, नोट नंबर 10. नोट नंबर 10, ट्रेड रिसिवेबल. त्यामध्ये घ्या ट्रेड रिसिवेबल 2,86,000 आणि बिल्स रिसिवेबल 6,800. दोन्हींची बेरीज करा, 2,92,800 रुपये. 2,92,800 रुपये. दोन आयटम आपण पोस्टिंग केले ट्रेड रिसिवेबलला. ट्रेड रिसिवेबल 2,86,000 आणि बिल्स रिसिवेबल 6,800. दोन्हींची बेरीज 2,92,800 रुपये. स्टेटमेंटकडे या. ट्रेड रिसिवेबल समोर लिहा 2,92,800 रुपये आणि नोट नंबरमध्ये लिहा 10. नोट नंबरमध्ये 10. त्यानंतर कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटमध्ये आपण कॅश आणि कॅशशी रिलेटेड जे आयटम असतील ते घेत असतो. त्यासाठी आपल्याला ट्रायल बॅलन्स चेक करावा लागेल. ट्रायल बॅलन्समध्ये पहा, कॅश आणि कॅश रिलेटेड मार्जिन इन मनी आहे. कॅश पण आहे इथे, कॅश ऑन हँड. बँकेचा
बैलेंस आहे करंट अकाउंटचा, हे सर्व आइटम आपण तिथे कैश एट बैंक पण आहे, सर्व आइटम आपण कैश एंड कैश इक्विवेलेंटला पोस्टिंग करणार आहोत। नोट नंबर टाका आणि नोट घ्या, नोट नंबर 11, कैश एंड कैश इक्विवेलेंट, कैश इन हैंड 5700, बैंक बैलेंस विथ करंट अकाउंट 27000, कैश एट बैंक 13500 आणि मार्जिन मनी 7300, बेरीज करा 53500 रुपये, 53500 रुपये। स्टेटमेंट कडे या आणि स्टेटमेंटला कैश एंड कैश इक्विवेलेंट समोर घ्या, 53500 रुपये। त्यानंतर शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेसला आपण प्रीपेड एक्सपेन्सेस ॲडव्हान्सेस असतील तर ते घेत असतो। ट्रायल बॅलन्स चेक करा, ट्रायल बॅलन्सला ॲडव्हान्स किंवा प्रीपेड काही आलेलं आहे का ते चेक करा। इन्शुरन्स कॅरीड फॉरवर्ड आहे, कॅरीड फॉरवर्ड आहे म्हणजे प्रीपेड आहे, हा घ्यावा लागेल। त्यानंतर लोन टू डायरेक्टर आहे, हा पण घ्यावा लागेल। दोन आयटम आहे, नोट घ्या, नोट घ्या। नोट नंबर 12, शॉर्ट टर्म लोन, त्यामध्ये इन्शुरन्स कॅरीड फॉरवर्ड 3100 रुपये। इन्शुरन्स कॅरीड फॉरवर्ड म्हणजेच प्रीपेड येतो, आणि लोन टू डायरेक्टर 5900 रुपये। नोटची बेरीज करा, बेरीज येते 9000 रुपये, नोटची बेरीज 9000 रुपये। स्टेटमेंटकडे या, शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस समोर घ्या 9000। आणि लास्ट आयटम आहे अदर करंट ॲसेट, यामध्ये आपण इंटरेस्ट घेत असतो इन्व्हेस्टमेंटचं, जे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे। इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट आहे 6000 रुपये, हे आपण तिथे पोस्टिंग करणार आहोत। इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट आपण अदर करंट ॲसेट समोर पोस्टिंग केलं 6000 रुपये। आता बॅलन्स शीटची बेरीज करायची आहे, लायबिलिटीची बेरीज आणि ॲसेट्सची बेरीज, म्हणजे बॅलन्स शीट आपल्याला टॅली करायचं आहे। बॅलन्स शीट टॅली करा, ॲसेटची बेरीज करा आणि लायबिलिटीची बेरीज करा। बॅलन्स शीट टॅली होतंय 26,33,200 रुपयाला। हा प्रॉब्लेम फक्त बॅलन्स शीटशी रिलेटेड आयटमचा होता। एकदा तुम्हाला सर्व स्टेटमेंट्स मी दाखवून घेते आणि सर्व नोट्स मी तुम्हाला दाखवून घेते। बघा, बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड, त्यानंतर ॲसेट साईड, टॅली टोटल येते 26,33,200 रुपये। ही आपली पहिली नोट कॅपिटलची, यामध्ये आपण एक चेंज करून घेतला होता, 4000 ऐवजी 40000 इक्विटी शेअर करून घेतले होते। त्यानंतर आपली दुसरी नोट रिझर्व अँड सरप्लसची, प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स दिलेला होता त्यामुळे तो डायरेक्ट पोस्टिंग केला आहे आपण आणि नोटची बेरीज केलेली आहे। तिसरी नोट शॉर्ट टर्म लोन्स, तिसरी नोट लॉंग टर्म बॉरिंगची, त्यानंतर चौथी नोट शॉर्ट टर्म बॉरिंगची, पाचवी नोट अदर करंट लायबिलिटीची, सहावी नोट शॉर्ट टर्म प्रोव्हिजनची, सातवी नोट टँजिबल ॲसेट्स, आठवी नोट इनटँजिबल ॲसेट्स, नववी नोट नॉन करंट इन्व्हेस्टमेंट, दहावी नोट ट्रेड रिसिवेबल, अकरावी नोट कॅश अँड कॅश इक्विवेलंट, बारावी नोट शॉर्ट टर्म लोन। अशा एकूण 12 नोट आपल्या या प्रॉब्लेमच्या झालेल्या आहे।